आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस काल म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार ला रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटांनी गुरु मकररास कुंभ राशीत प्रवेश करते झालेले काल रात्री आलेली ग्रहस्थिती बारा तेरा वर्षांनी पुन्हा आलेली आहे कारण एकेका राशीमध्ये गुरु साधारणपणे तेरा महिने असतो या गणिताने गुंभ कुंभ राशीमधला गुरुचा प्रवेश किंवा प्रवास तेरा महिन्यांनी पुन्हा चालू होत आहे काही जणांना असे वाटेल की तेरा वर्षापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडले ते पुन्हा घडेल असे म्हणणे चूक आहे असं अजिबात नाही परंतु शंभर टक्के बरोबर आहे असंही अजिबात नाही कारण तेरा वर्षापूर्वी गुरु सोडून इतर ग्रहांची जी स्थिती होती ती आज आहे असे नाही वैयक्तिक जन्मकुंडलीमधल्या दशा अंतर्दशा सुद्धा बदललेल्या आहेत गुरुचे फळ देण्याची ताकद तेरा वर्षापूर्वी जशी आहे तशीच आहे परंतु ते घेण्याची आपली झोळी तितकी सक्षम आहे का, का सक्षम झाली आहे आणखीन हे हा खरा प्रश्न आहे प्रत्येकाच्या वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार लग्नकुंडलीमधील मूळ ग्रहांच्या स्थितीनुसार सुरू असलेल्या महादशा अंतर्दशानुसार प्रत्येकाला वेगवेगळी फळे या गुरु बदलामुळे मिळणार आहे पण बारा राशीच्या लोकांना गुरुच्या राशीचा प्रवेश करण्याने सर्वसाधारणपणे काय फळं मिळतील हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे खरं तर प्रत्येक राशीला काय फळं मिळतील याचा एक स्वतंत्र व्हिडिओ करण्याची इच्छा आहे परंतु तुमचा प्रस प्रतिसाद या व्हिडिओला कसा मिळतो आणि तुमची तशी मागणी आहे का हे पाहूनच मी प्रत्येक राशी आणि त्याच्यामध्ये असलेल्या नक्षत्राचा अंतर्भाव करण्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करण्याचा विचार करी आजची सर्व राशींच्या वरती परिणामाची होणारी एकत्रित व्हिडिओ आता इथे आपण पहा पुढे गुरु जवळजवळ पाच महिने कुंभ राशीत असणार आहे ही व्हिडिओ पुढील चार पाच महिन्यासाठी उपयोगाची आहे नमस्कार आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी यूट्यूब चॅनल मी जसे ज्योतिषशास्त्र विषयावरती ग्रह बदलामुळे होणारे महत्वाचे परिणाम विविध राशींवरती ग्रहबदलामुळे होणारे परिणाम याची व्हिडिओ जशी प्रसिद्ध करतो तसेच विवाह होण्यासाठी उपाय गुणमेलन करिअर मार्गदर्शन किंवा जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी दोनशे साठपेक्षा व्हिडिओ या गेले तीन वर्ष मी इथे सातत्याने प्रसिद्ध करत आहे ज्यांना कोणाला माझा वैयक्तिक जन्मकुंडलीवरती सल्ला हवा आहे त्याने खालील दिसणाऱ्या म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्स या व्हॉट्सअपवरती आपली जन्मतारीख जन्मवेळ एम का पी ए याचा उलगडा करा आणि जन्मस्थानासोबत तालुका जिल्हा लिहून आपले तीन महत्त्वाचे प्रश्न लिहून पाठवा आपला मेसेज आला की फी कशी पाठवायची हे मी आपल्याला व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे उत्तर देऊन सांगेन आणि फी मिळाल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये आपल्याला व्हॉट्सअपवरती मार्गदर्शन करेन ते वाचून काही शंका असेल तर आपल्याला फोनवरती नक्की बोलता येईल मी आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे माझ्या पुणे येथील ऑफिसमध्ये सुद्धा अपॉइंटमेंट देतो आणि ही अपॉइंटमेंट पाहिजे असल्यास आपण व्हॉट्सअपवरती संकल्प संपर्क करा चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे गुरु महाराजांची राशी थोडी कुसंबणाच होते असं म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही मकर रास ही गुरुची नीच रास असल्यामुळे गुरु महाराजांना या राशीमध्ये फळे जोरदार देता येत नाही परंतु कुंभरास ही विचारवंतांची रास आहे गुरुला इंग्रजीमध्ये विस्डम असंही म्हणतात किंवा मराठीमध्ये ज्याला विवेक म्हणतात असा परिणाम देणारा गुरुग्रह आहे असं समजलं जातं कुंभ राशीमधले गुरुचे भ्रमण विचारवंत लेखक कथाकार कलाकार चित्रकार समाजाचा सर्वांगीण विचार करणारे समाजशास्त्री राजनितीज्ञ यांना पुढच्या पाच महिने नवनवीन कल्पना विचार व नरेटिव्हज देण्यासाठी बळ देणार आहे गुरु महाराज कुंभराशीत असताना आय टी अर्थात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्राला लागलेले ग्रहण सुटेल नवीन सॉफ्टवेअर निर्मितीसाठी लागणारी स्किल्स किंवा तंत्रज्ञान याचा विकास होऊन नवीन सॉफ्टवेअरच्या ऑर्डर्स किंवा मोबाईल ॲप्लिकेशन्स निर्माण होताना पुढील पाच महिन्यामध्ये आपल्याला दिसतील भारताची रास मकर आहे कुंभ राशीत गुरुचे जाणे म्हणजे भारताच्या धनस्थानी गुरु जाणार आहे याचा परिणाम भारतीय या अर्थत्रिकोणावरती होऊन मोठ्या प्रमाणावरती नवीन जॉब्स निर्माण होतील यात मला शंका वाटत नाही एकदा ना नवीन जॉब निर्माण झाले म्हणजे अनेकांना महिन्याचा पगार मिळणार आहे त्यांचे पैसे खर्च करण्याची क्षमता वाढणार आहे आणि ते पैसे खर्च करणार आहेत म्हणजे अनेक वस्तू आणि सेवा याची मागणी वाढणार आहे वस्तू आणि सेवा याच्यावरती मिळणारा अप्रत्यक्ष कर म्हणजे जी एस टी तसेच पगार या उत्पन्नावरती लागणारा इन्कम टॅक्स यामुळे मार्च दोन हजार बावीस अखेरीस शासनाकडे मोठ्या प्रमाणावरती संपत्ती जमा होणार आहे आता ही संपत्ती खर्च करण्यासाठी पुढच्या अर्थास अर्थसंकल्पामध्ये तरतुदी वाढणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च होणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती शासन पैसा खर्च करते म्हणजे तो याना स्व त्या स्वरूपामध्ये लोकांना मिळणारच आहे आणि यामुळे अर्थचक्राला पुढच्या चार पाच महिन्यामध्ये मोठी गती मिळणार आहे अर्थचक्राला मिळालेल्या या गतीचा सर्वात जास्त फायदा ज्यांची रास मकर आहे किंवा मेष आहे अशा लोकांना धनस्थानी किंवा लाभस्थानी गुरु येत असल्यामुळे मिळणार आहे अर्थचक्राचा वाढलेल्या गतीचा सगळ्यात जास्त फायदा मकर राशीच्या लोकांना मिळेल या निमित्ताने त्याला इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करावं लागेल आणि मकर राशीच्या लोकांना धनलाभ शिल्लक पडतात दिसेल म्हणजे त्यामुळे त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं भाग पडेल तर मेष राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे साधन किंवा मार्ग सापडेल राशीच्या अनेक लोकांना यावर्षी घसघशीत पगार वाढ मिळालेली दिसेल किंवा नवीन चांगल्या पगाराची नोकरी मिळताना दिसेल मेष राशीच्या लोकांना स्वतः गुरु लाभस्थानी आल्यामुळे फक्त धनलाभच नाही तर अनेक प्रकारचे लाभ होताना दिसतील ते काय होतील आता आपण पाहूया मेष राशीचे लोक विवाहाच्या वयाचे असतील आणि दशा दशा अनुकूल असतील तर या गुरुची दृष्टी सप्तमावर म्हणजे विवाहस्थानावर आल्यामुळे विवाह होण्याची शक्यता वाढेल ज्यांचा विवाह आधीच झालेला आहे आणि जे संततीची अपेक्षा करत आहे त्यांच्यासाठी हा संतती होण्यासाठी काळ अनुकूल आहे ज्यांच्या ज्यांना आपल्या भावंडांबाबत काही चिंता असतील तर त्या चिंता दूर होताना दिसतील गुरु हा शुभग्रह असल्यामुळे आर्थिक हानी करत नाही पण वृद्धी हे वाढ करणे म्हणजे वाढ करणे हे गुरुचे तत्त्व आहे सर्वच राशींना वृद्धी चांगली नाही अनेकांच्या वजनामध्ये गुरुभ्रमणामुळे वाढ होण्याची शक्यता आहे ते कोण लोक आहेत ते आपण पाहूया कुंभ लग्नाच्या लोकांना अशी शक्यता जास्त आहे आता इथं रास सोडून मी लग्न राशीचा विचार करतो एवढं लक्षात ठेवा त्यामुळे परत ऐका एकदा ऐका की यामुळे कुंभ लग्नाच्या लोकांना थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण त्यांच्या वजनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जे कुंभ लग्नाचे लोक मुळात वजनदार आहेत ओबेस आहेत त्यांनी सुद्धा जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे कुंभराशीच्या लोकांना आता आपण लग्न राशीकडनं राशीकडे आलेलो राशीच्या लोकांना राशी शत्रुनाश असे फळ मिळणार आहे कुंभ राशीच्या लोकांना गेले वर्षभर गुरु बारावा आणि शनीसुद्धा बारावा त्यामुळे बारा वाजले वा, वा आहेत असा वाईट अनुभव आला असेल तर या गुरु बदलामुळे शत्रू अर्थात त्रास देणारे संपतील रोग झालेले असल्यास त्याचा त्रास संपेल विनाकारण प्रवास करावा लागत असेल तर तो, तो सुद्धा कमी होईल असा अनुभव कुंभराशीच्या लोकांना येताना दिसेल या बदलाचे धनुराशीला क्लेश असे फळ मिळणार आहे क्लेश याचा अर्थ त्रास आहे हा त्रास शारीरिक नसून मानसिक असणार आहे मनाविरुद्ध घटना घडणार आहे पुढचे साडेचार पाच महिने क्लेश जरी झाले तरी आपण स्थिर राहावे स्थितप्रज्ञ कसे राहावे याचा अभ्यास पुढच्या चार पाच महिन्यामध्ये धनुराशीच्या लोकांना करायचा आहे त्यामुळे याची तात्विक बाजू समजावून घ्या जो हो है वो अच्छा हो है जो होने वाला है भी अच्छा आहे आप इस दुनिया में क्या लेकर थे क्या लेकर वाले अशी ही जी हिंदी वाक्य आहे या वाक्यांचा नेमका काय अर्थ आहे याच्यावरती जरा चिंतन मनन केलं की हा थोडासा त्रास कमी होईल या गुरुबदलाचे फळ वृश्चिक राशीला गुरु चौथा आल्यामुळे धननाश असं होणार आहे त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय अनेक वेळा तपासून गुंतवणूक करा अन्यथा लाखाचे बारा हजार होणे म्हणजे काय याचा अनुभव या काळात आपल्याला येऊ शकतो धनराश म्हणजे दरवेळेला गुंतवणुकीतच लास होतो असं नाही एखादी वस्तू खराब लागणे मार्केटमध्ये भावाचे अंदाज न आल्यामुळे स्वस्तात असलेली वस्तू फार विचार न करता जास्त पैसे देऊन खरेदी केली असा सुद्धा अनुभव आपल्याला येऊ शकतो या गुरुबदलाचे फळ तूळ राशीला सुख असे आहे सुख म्हणजे नेमके काय असं प्रशांत दामले गाण्यामधून सांगतात आपण अनेक वेळा ऐकलं असेल पाचव्या स्थानी आलेला गुरु आपल्याला संतती झाल्यामुळे किंवा संततीच्या यशामुळे सुख लाव देऊ शकेल एखादा नवीन विचार सुचल्याने सुद्धा हे सुख मिळू शकेल आपल्या हातून निर्माण झालेले चित्र किंवा कलाकृतीसुद्धा आपल्याला सुख देऊ शकेल आय टीमध्ये काम करणारे इंजिनियर असाल तर आपण केलेला प्रोग्रॅम उत्तम रीतीने रन होताना पाहूनसुद्धा सुख मिळेल तर व्यावसायिकांना एखाद्या नवीन बिझनेस मॉडेल सुचेल आणि ते पायलट रनमध्ये अतिशय उत्तम काम करताना दिसेल आणि याच्यामुळे सुद्धा सुख मिळण्याची शक्यता आहे कन्या राशीच्या लोकांना शोक हे फळ गुरुच्या या भ्रमणाने मिळणार आहे आता शोक कशा कशाचा होऊ शकतो तर शोक हा जास्तीत जास्त वेळा अनपेक्षित गोष्टी घडल्याने होत असतो एखादी केस जिंकण्यासारखे असताना हारणे किंवा एखादे काम सहजपणे होणारे काम अडकणे यामुळे सुद्धा काय करावे हे न सुचणे याला शोक किंवा दुःख करण्याची कि स्थिती असं म्हणता येतं आता यावर उपाय काय तर पुन्हा फिरून प्रयत्न करणे ही शोभ करण्याची परिस्थिती काय आयुष्यावरची नाही आहे साडेचार महिने राहणार आहे साडेचार पाच महिन्यांनी गुरु बदलणार आहे एखादी लढाई हरणे म्हणजे काही युद्धात पराजय होत नाही असा अर्थ लक्षात ठेवून नाव उभे न होता पुन्हा वाटचाल करण्याची उमेद हे भविष्य ऐकून आपल्या मनामध्ये तयार होणं आवश्यक आहे सिंह राशीच्या लोकांना इतरांनी मान दिलेला खूप आवडतो त्यातून जर का राजमान्यता म्हणजे राजाने मान दिला तर मग काय विचारता आपण जे काम करताय त्यावर सिंह राशीच्या लोकांना उत्तम प्रतिक्रिया उत्तम प्रतिसाद लोकमान्यता किंवा सरकारतर्फे किंवा राजकीय नेत्यातर्फे मान्यतेची मोहोर लागलेली येत्या काही महिन्यामध्ये दिसेल जे लोक अशा प्रयत्नात असतील त्यांनी आपले प्रयत्न जरूर वाढवावेत आपले प्रेझेंटेशन उत्तम होईल यासाठी पुढच्या चार पाच महिन्यामध्ये मा जागृत असावेत कर्क कर राशीच्या लोकांना गुरु आठवा येणार आहे कर्क कर राशीच्या लोकांना या पुढच्या साडेचार पाच महिन्यामध्ये जे काय फळ आहे ते एक आयुष्यभर आठवेल असा अनुभव हे गुरु महाराज देणार आहेत ज्याला पीडा असं म्हणतात हे गुरु बदलामुळे पुढचे चार पाच महिने आपल्याला अनुभवावं लागणार आहे खात्रीची माणसे द्रोह करतील रक्ताची माणसे असे काही वागतील त्याच्यामुळे दुःख होईल पण असे कधी ना कधीतरी घडते याचंच नाव आयुष्य आहे हे समजून कोणी जर का चुकीचे वागत असेल तर त्याचे कारण जर का आपण समजून घेतले तर अशी पीडा आपल्याला कमी होईल याशिवाय अशी पीडा दूर करण्यासाठी ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र किंवा शंकराचे विधिवत केलेले पूजन हे सुद्धा मनस्ताप कमी करण्यासाठी उपयोगी पडते याचा सुद्धा अनुभव आपण घेऊन बघावा मिथून राशीच्या लोकांना सौख्य असे फळ गुरु बदलामुळे मिळणार आहे है। है सुख आणि सौख्यामध्ये काय अंतर हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे सुख हे परिस्थिती जन्य असते सुखकारक गोष्टी घडल्या तर सुख मिळते जसे भुकेच्या वेळेला आवडता पदार्थ खायला मिळाले की सुख मिळते पण काहीही घडो आपली मानसिकता आनंदात राहण्याची असेल तर याला सौख्य म्हणता येईल नवव्या स्थानी म्हणजे धर्मस्थानी गेलेला गुरु आपल्याला आत्मचिंतनामधून आध्यात्मिक अनुभवातून कायम आनंदी राहण्याचे तंत्र शिकवून जाईल वृषभ राशीला गुरु दहावा येणार आहे ज्याचे फळ दैन्य असे सांगितले आहे अनेकदा कामाचे स्वरूप बदलते आणि ज्याच्यामुळे पळापळ होते अस्थिरता निर्माण होते नको असताना किंवा पगार मिळत नसताना जबाबदारी वाढते ह्याला अवस्था असे म्हणता येईल पण यातून कौशल्याची सुधारणा करण्याची संधी आहे असा विचार करून प्रत्येक वाईट स्थितीमध्ये काय संधी आहे असा जर का विचार केला तर दूरदृष्टीने दुर याचा फायदा होताना दिसेल मेशेला धनलाभ मिळणार आहे हे मी आधीच सांगितलं आहे मीन राशीला गुरु बारावा आल्यामुळे गुरु पीडा देतो अकस्मात खर्च करतो प्रवास करायला लागल्यामुळे किंवा शरीराला त्रास झाल्यामुळे ह्या गुरुबदलाचा त्रास होणार आहे चार आठ बारा स्थानी येणारा गुरु शुभ नसतो पण चार आठ बारा ही आध्यात्मिक त्रिकोणाची स्थाने सांगितली आहे त्यामुळे जे रोज योगाभ्यास करतात त्यांच्या मनोवृत्तीत असा गुरु गुरुबदल झाल्यामुळे त्यांना काही पीडा होत नाही कारण जे घडते ते घडणारच होते ते सहज कसे स्वीकारावे याच्यासाठी मन तयार झालेले असते त्यांना शारीरिक व्याधी असो खर्च असो अपमानजनक स्थिती असो पीडा होत नाही कर्क वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी या काळामध्ये जास्तीत जास्त रो योगरत राहावे म्हणजे योग करावा म्हणजे पीडा होणार नाही ही होती गुरुच्या राशी बदलाची फळे जी तुम्हाला सर्वसाधारणपणे पुढचे चार पाच महिने अनुभवले येतील जन्मकुंडलीतील मूळ ग्रह त्यांच्या दशा अंतरदशा यामुळे सगळ्यांना मिळणारी फळे काही एकसारखे असणार नाहीत परंतु या फळांचा ट्रेंड काय असेल स्वरूप काय असेल हे सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न होता हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ एम पी एम आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद